मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. आरटीओच्या अधिकाऱ्यास प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून फासण्यात आलं काळं. पुणे मुंबई महामार्गावरील दापोडे ते निगडी बहुचर्चित बीआरटी मार्गावर 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर पीएमपीएल बस धावली. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजातील महिलांचा अनोखा उपक्रम. आता बातम्या सविस्तराने. आरटीओच्या एका अधिकाऱ्यास प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्याकडनं काळं फासण्यात आलंय. हा प्रकार वल्लभनगर येथे घडलाय. मोटार वाहन निरीक्षक सिद्धराम पांढरे असं काळं फासण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. परवाना देण्यासाठी पांढरे हे पैसे घेत असल्याचा आरोप करत त्यांनी हे पैसे जमा करण्यासाठी एक माणूस नेमलेला असल्याचा आरोप प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय. वाहन चालकाची वाहन चालवण्याची चाचणी घेत असताना अचानक प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आले आणि वाहनात बसलेले मोटार वाहन निरीक्षक सिद्धिराम पांढरे यांना कार्यकर्त्यांनी काळे फासले. काळे फासताच पांढरे हे वाहनाच्या बाहेर येऊन कार्यकर्त्यांच्या गराड्यातून ते निघून गेले. आरटीओचे मुख्याधिकारी आनंद पाटील यांच्याकडे वारंवार तक्रार करून ही दखल घेतली नसल्याचं प्रहार संघटनेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज पुन्हा कार्यकर्ते आरटीओत घुसले आणि तेथील अधिकारी सिद्धिराम यांना काळे फासले. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील दापोडे ते निगडी या बहुचर्चित बीआरटी मार्गावर 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज अखेर पीएमपीएल बस धावली आहे. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून निगडीत बीआरटी मार्गावर बस सेवा सुरू झाली आहे. तसेच निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनलचं देखील उद्घाटन करण्यात आलंय. मात्र अर्धवट सुरू असलेल्या या महामार्गावर बीआरटी सुरू करण्याचा अट्टहास का, अशी चर्चा आता सध्या शहरभर सुरू आहे. नागरिकांना विना अडथळा जलद प्रवास करता यावा, प्रदूषण मुक्तीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम अर्थात बीआरटीएस मार्ग उभारण्यात आले आहेत. न्यायालयाने बीआरटीएस बस सुरू करण्यास नुकताच हिरवा कंदील दर्शवला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बीआरटीएस मार्गावरील बंदी न्यायालयाने उठवल्यानंतर बस सुरू केली आहे. 2 महिन्यानंतर न्यायालयाला अहवाल सादर करून कायमस्वरूपी बस चालू करण्यात येणार आहे. ह्या मार्गावरून 273 बस धावणार आहेत. एका दिवसाला 2200 ते 2300 फेऱ्या होतील. दुसरीकडे बीआरटी महामार्ग बस स्टॉपचे कामकाज अपूर्ण असल्याचं चित्र आहे. त्यातच बीआरटी मार्गाचा बट्ट्याबोल झाला आहे. मोरवाडी, नाशिक फाटा, दापोडी ह्या सर्व ठिकाणी बीआरटीचा रस्ता खोदण्यात आला असून पूर्णपणे रस्त्याची ऐशी तैशी झाली आहे. मात्र तरी बीआरटी मार्ग सुरू करण्याचा अट्टहास का, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. आम्हालाही कळलं की त्या बस टर्मिनलमध्ये काय नक्की होतंय. ह्यांना आतमध्ये गरम एसीच्या गाड्यांमध्ये जे राहतात त्यांना बस टर्मिनलमध्ये 2 मिनिटात घाम फुटला आणि त्यांना ते बेचैन झालं. जर आम्हाला एसीच्या बसमध्ये अधिकाऱ्यांना जर बेचैन होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय. म्हणून माझी विनंती आहे की आयुक्तांनी निगडी बस टर्मिनल ते आमचा सर्व स्टॉप, जो अधिकारी जो बीआरटी टर्मिनलचा अधिकारी स्टॉप आणि आमचा महानगरपालिकेचा सगळा स्टॉप यांनी निगडी ते कात्रज हा प्रवास करावा. त्यामध्ये खरंच काय हालअपेष्टा होतात, तिथं कुठं कुठं अडचण येतात, त्यावेळेस आम्हाला कळणार आहे की खरंच ही बीआरटी टर्मिनल हे सुरळीत झालं की नाही, बीआरटी कॉरिडॉर सुरळीत झालं की नाही. जोपर्यंत हे सुरळीत होत नाही तोपर्यंत लोकांचे जीव धोक्यात घालून ही बीआरटी टर्मिनल चालू नये अशी माझी या निमित्ताने विनंती आहे. एकीकडे मेट्रोच्या घुसखोरीमुळे बीआरटी रस्त्यात खड्डे खोदले असताना बीआरटी महामार्ग सुरू करण्याचा अट्टहास भाजप सरकार करत असल्याने सर्वत्र ह्याबद्दल चर्चा सुरू आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुण्यातील धनगर समाजातील महिलांनी आरक्षणासंदर्भात आता एक वेगळी संकल्पना मांडली आहे. येत्या रक्षाबंधनला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 10,000 राख्यांचं संकलन करून त्या पाठवणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊन सुद्धा गेली 60 वर्ष समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. ह्या पूर्वीचं सरकार देखील ह्याला जबाबदार असून भाजप सरकारने देखील आपला शब्द पाळला नाही, अशी खंत पुण्यातील धनगर समाजातील महिलांकडून व्यक्त करण्यात आली आहे. येत्या राखी पौर्णिमेला 10,000 राख्या संकलित करून पाठवणार असून भाऊ ह्या नात्याने आमच्यावरील अन्याय दूर करा आणि लवकरात लवकर आरक्षण द्या, अशी मागणी धनगर समाजातील महिलांकडून करण्यात आली आहे. विकासजींनी जी संकल्पना मांडली त्याचं आम्हाला सगळ्यांनाच स्वागत करावं असं वाटलं महिलांना. आणि मग आम्ही त्यांच्या संकल्पनेला एक प्रकारे साथ देऊन हा जो उपक्रम आहे तो राबवण्याचं आम्ही ठरवलं. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093
21 03 14 34 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता। डायपर टू होम। लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात। इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे। या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत। डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो। कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा। नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13। Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा। ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा। निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स बार दुबई अबू धाबी और शारजा। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। गौरी गणपती सणाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीच्या पिंपरी चिंचवड आगारातर्फे यावर्षी 58 जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे। चिपळूण रत्नागिरी दापोली खेड रत्नागिरी गुहागरसाठी 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान जादा गाड्या वल्लभनगर आगारातून सोडल्या जाणार आहेत। उद्योगनगरीच्या पिंपरी काळेवाडी आकुर्डी निगडी भोसरी भागात कोकणवासियांची संख्या मोठी आहे। दरवर्षी गणपतीला ते आवर्जून गावाला जातात। गणेश उत्सवाला 13 सप्टेंबरपासून सुरुवात होतीये, तर गणपती प्रतिष्ठापना झाल्यानंतर 3 दिवसांनी गौरींचंही आगमन होत असतं। त्यासाठी जादा गाड्या सोडण्याचं नियोजन एसटीच्या पिंपरी चिंचवड आगारातून करण्यात आलं आहे। आगारातून दरवर्षी 50% गाड्या या कोकण विभागासाठी सोडल्या जातात, मात्र गौरी गणेश उत्सवात या गाड्यासुद्धा प्रवाशांना कमी पडतात, त्यामुळे यंदा सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे। त्याचबरोबर पुणे शहरात गणपती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। हा महोत्सव बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक पुणे शहरात दाखल होतात। यासाठी वल्लभनगर आणि शिवाजीनगर येथील आगारातून बसच्या गाड्या सोडण्यात येत आहेत। प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड। पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं चित्र पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत, मात्र गेल्या काही दिवसातच स्वाईन फ्लूचे 5 बळी गेले आहेत। 2 आठवड्यात 4 जणांचा मृत्यू झाल्याचा पालिका प्रशासन खबरदारी म्हणून कोणतीही उपाययोजना करत नसल्याचं चित्र पाहायला मिळते। पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथील 56 वर्षीय वृद्धाचा स्वाईन फ्लूने उपचारादरम्यान मृत्यू झालाय। शहरात स्वाईन फ्लूचा या वर्षातला हा 5वा बळी। वृद्धाला चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात 16 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आलं होतं। स्वाईन फ्लू झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। शहरातील 29 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे, तर 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। दरम्यान 3 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या स्वाईन फ्लूच्या वाढत्या धोक्यांवर नियंत्रण आणण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरताना पाहायला मिळत आहे। प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड। केरळमधील जलप्रलयामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांसाठी मदत म्हणून सामाजिक जाणीवेचं भान ठेवत शिवराय विचार पथारी संघटनेतर्फे पथारी व्यावसायिकांच्या स्वकमाईतून कपडे आणि जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात येणार आहेत। या मदतीचे स्वरूप अधिक व्यापक करण्यासाठी शिवराय विचार पथारी संघटनेतर्फे मदत फेरी काढण्यात आली आहे। गुरुजी ताली मंदिरापासून ह्या मदत फेरीचा प्रारंभ करण्यात आलाय। तेथून लक्ष्मी रोड शगुन चौक मार्गे मंडईतील लोकमान्य पुतळ्याजवळ ह्या रॅलीचा समारोप करण्यात आलाय। ह्या मदत रॅलीमध्ये रोख रक्कम, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू स्वीकारण्यात आल्या। पिंपरी चिंचवड मधील मोरवाडी चौकीतून सुरू झालेला हा धनगर समाजाचा मोर्चा थेट तहसील कार्यालयावर येऊन धडकलाय। रस्त्यावरून मिरवणूक काढून सरकार विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आहे। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे।
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नानंतर 1950 मध्ये अनुसूचित जाती जमातीची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात धनगर समाजाचा अभ्यास करून ह्या समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत 36वा क्रमांक देण्यात आला. मात्र राज्यकर्त्यांनी अद्याप धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती दिल्या नाही. परिणामी हा समाज विकासापासून दूर असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. त्याचबरोबर धनगर आणि धनगर समाजातील विवाद आणि राजकीय इच्छेपोटी धनगर समाजाला आरक्षण देण्यात विलंब होत आहे. मात्र येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवू असा आक्रोश कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. आंदोलन करतच राहणार जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार आणि आंदोलन आम्ही एकदम गांधीगिरी पद्धतीने करणार. कुठल्याही परिस्थितीत शासकीय नुकसान शासकीय अशासकीय नुकसान होऊन देणार नाही. लोकांना वेठीस धरणार नाही. लोकांना त्रास होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य आम्ही करणार नाही. जेणेकरून लोकांची सहानुभूती ही आमच्याबरोबर सतत राहिली पाहिजे. मराठा आरक्षणासारखेच धनगर समाजाला देखील आश्वासन मिळेल का, त्यांच्या मागण्या मान्य होतील का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. आरटीओच्या अधिकाऱ्यास प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून फासण्यात आलं काळं. पुणे मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बहुचर्चित बीआरटी मार्गावर 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर पीएमपीएल बस धावली. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजातील महिलांचा अनोखा उपक्रम. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.